समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले 98569664663 92 84 25 76 19 आणि 99 220 67 823. ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने चालू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. संगमनेरी पाटीच्या माध्यमातून ललित ओझा या युवा व्यापाऱ्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. हा निर्णय सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा असून काही वेळापुरती का होईना दुकाने उघडी ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आजचं जे लॉकडाऊन आहे ते एकदम सर्वसामान्य लोकांच्या पोटावर गादा आणणारे लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊनमुळे पाहिजेलच नव्हतं. सर्व व्यापारी वर्गांना जी सूट दिलेली, समजा काही शेतकरी भाजीपाला चालू ठेवलेले आहे, किराणा व्यवसाय चालू ठेवलेले आहे, आणि हॉटेलवाल्यांचे सुद्धा खूप मोठे नुकसान केले आहे. फक्त पार्सल सुद्धा यांनी चालू केले आहे. या लॉकडाऊनला आम्ही जो संगमनेरी पाटीच्या माध्यमातून आहे ना जनतेचा तळतळ ही जी पाटी लिहिलेली आहे, ही पाटी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे. सर्वत्र एक प्रकारे व्यापाऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा या लॉकडाऊनला विरोध आहे. आणि लवकरात लवकर यांनी आता शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन ठेवलेलं आहे. त्याला सर्व व्यापारी व सर्वसामान्य जनतेचा आहे ना पाठिंबा आहे. शनिवार रविवार तुम्ही आहे ना बंद ठेवा, पण मुळात तुम्ही येणं जे ना सोमवारपासून आहे ना सर्व दुकाने चालू करा. आणि आहे ना सर्वांचा जो तुम्ही एक प्रकारे आहे ना रोजगार आहे ना तुम्ही जो हिरावून घेतलेला आहे तो रोजगार त्यांना मिळावा. आणि एक भाकरी आहे, एक भाकरी ती सर्वांनी मिळून वाटून खाल्ली पाहिजे. आणि प्रत्येकाची जी भाकरी आहे ना ती प्रत्येकाला भेटली पाहिजे. आता असं झालं की अर्धे लोक ना जेवण आणि कामातून त्यांना रोजगार मिळून त्यांची रोजीरोटी चालू आहे, पण काही ठिकाणी लोकांना आहे ना रोजगारच नाही. आणि सगळ्यांचे एक प्रकार इतके हाल झालेले आहे ते की त्यांचं आहे ना रोजची रोजीरोटीसाठी ते जे झगडत आहे लोक त्यांचा आज रोजगारच हिरवून घेतलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आहे ना मी सरकार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांना एक विनंती करतो, लवकरात लवकर तुम्ही सोमवारी आहे ना की सर्व दुकाने आहे ना काहीतरी वेळेचे बंधन आणि प्रत्येकजण मास्क वापरतील आणि त्यांना येणे की ना नियमावली तुम्ही तयार करून द्या. त्या नियमावली जी जर ती नियमावली जी आहे ना त्यांनी आहे ना पालन केलं नाही त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. जो मास्क वापरणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पण काही लोक मास्क वापरत नाही आणि त्याचा सर्व महाराष्ट्राला भुर्दंड देशाला भुर्दंड बसतो आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आहे ना काळजी घ्या. कोरोनाचे रुग्ण बी वाढत आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आज दिवसेंदिवस वाढत आहे, संख्या वाढत आहे, हे सर्व आम्हाला मान्य आहे. पण एक काहीतरी तुम्ही एक नियमावली तयार करा आणि कमीत कमी 4 ते 5 तास तरी तुम्ही ना लोकांना ना दुकानाला परवानगी द्या, जेणेकरून व्यापारी वर्ग सर्वसामान्य मोलमजुरी करणारे सर्व वर्ग का नियमाचे पालन करून त्यांचा व्यवसाय करतील. ही माझी संगमनेरी पाटीच्या वतीने आणि ना एक व्यापारी म्हणून ही विनंती, त्याची अंमलबजावणी आम्ही करू. आणि सोमवारपासून सर्वांनी दुकानं कमीत कमी चालू जरी ठेवा, जेणेकरून रोजगार ना हिरावला जाणार नाही. माझी हात जोडून ना प्रशासनाला सरकारला घेऊन मागच्या वर्षीपासून जे त्यांनी असं जाहीर केलं 45 वय असेल तरी तुम्ही गरीब असा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे. तसंच आता यावर्षी सुद्धा त्यांनी लॉकडाऊन सुरू केला. तो लॉकडाऊन त्यांनी मिनी लॉकडाऊन असा करायला पाहिजे होता, किंवा सकाळी तुम्ही 9 वाजता दुकान उघडा, संध्याकाळी 5 वाजता बंद करा. या पद्धतीने त्यांनी चालू केलं असताना सर्वसामान्य लोकांची दुकानं उघडली असते, सर्वसामान्य लोकांचे घरं चालले असते, सर्वसामान्य लोक उपाशी राहिले नसते. आता MIDC मध्ये फॅक्टरीत काम करणारे कामगार असो, त्यांनी घरी बसवलेले, त्यांना 200 रुपये रोज 300 रुपये त्यांचा हा उघडलेला आहे. त्यामुळे ते गरीब असल्यामुळे त्यांना घरं कसं चालणार या हिशोबाने सरकारने याचा विचार करावा. शनिवार रविवार तुम्ही लॉकडाऊन करा, परंतु सोमवारपासून त्यांनी दुकान चालू, हीच माझी कळकळीची विनंती. राज्यात सर्वत्र याचे पडसाद आता व्यापारी वर्गातून उमटू लागलेत. येत्या 2-3 दिवसांमध्ये काय तो निर्णय घेऊ असं आश्वासन व्यापारी संघटनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. एकूणच काय तर सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून यावर काय निर्णय घेतला जातो याकडे आता व्यापारी बांधवांचं लक्ष लागून राहिलंय. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.